हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सोनालीज किचन मराठी। सोनालीज किचन मराठी चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने म्हणजेच आई आजी बनवत आली त्या पद्धतीचे चटपटीत सुकं मटण आणि रस्सा। अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप झटपट बनवून तयार होते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। परंतु त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर सुकं मटण आणि रस्सा बनवण्यासाठी येथे आपण अर्धा किलो मटण घेतलेले आहे। मटण स्वच्छ 3-4 वेळा पाण्याने व्यवस्थित क्लीन करून घेतलेले आहे। आता आपण मटण मॅरिनेट करू। त्यासाठी 1 चमचा मीठ घालायचे आणि 1 छोटा चमचा हळद घालायची। येथे आपण मॅरिनेशनसाठी फक्त मीठ आणि हळदीचाच वापर करत आहोत। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून अर्धा तासासाठी बाजूला ठेवायचं आहे। आता अर्धा तासानंतर गॅसवर कुकर ठेवायचं। पाहिजे तेवढं तेल घालायचं। तेल गरम झालं की जिरे घालायचे। आता येथे 4 मिरे, 4 लवंगा, 1 वेलदोडा, छोटा दालचिनीचा तुकडा आणि 1 तेजपत्ता घेतलेला आहे ते घालायचे। मसाले घालून झाले की 1 छोटा कांदा बारीक उभ्या आकारात कापून घेतलेला आहे तो घालायचा। कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला की आता मटण घालायचं। मटण छान परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनिट फुल गॅसवर मटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मटण व्यवस्थित परतून झालं की त्यावर झाकण ठेवायचं। आपण येथे लगेचच कुकरचे झाकण लावणार नाही आहे, कारण रस्सा अधिक चवदार होण्यासाठी मटण जोपर्यंत व्यवस्थित त्याचे स्वतःचे म्हणजे आमचे पाणी सोडत नाही तोपर्यंत आपण त्यावर झाकण ठेवून त्या झाकणीत पाणी घालून घेणार आहोत आणि 10 मिनिटांसाठी असे शिजवून घेणार आहोत। तर 10 मिनिटानंतर बघू शकता मटणाने छान पाणी सोडले आहे। आपण यात थेंबरही पाणी घातलेले नव्हते। आता ताटातील पाणीही गरम झालेले आहे तर आपण ते यात घालणार आहोत। परंतु पाणी घालताना आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे त्या अंदाजाने पाणी घालायचे आहे। पाणी घालून झालं की कोथिंबीर घालायची आणि कुकरचे झाकण लावून 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे। 3 शिट्ट्यामध्ये मटण छान शिजते, कारण आपण ते 10 मिनिट झाकण ठेवून वाफवून घेतलेले आहे। आता मटण शिजत आहे तोपर्यंत दुसऱ्या बर्नरवर जाळी ठेवायची आणि 2 कांदे मधोमध कापून घेतलेले आहे ते ठेवायचे। पहिले लोक चुलीमध्ये कांदे भाजायचे, परंतु आता चूलच राहिली नाही, सो कधीतरी अशा भाजलेल्या कांद्याची भाजी खायची इच्छा झाली की या पद्धतीने कांदा भाजून घ्यायचा, कारण कढईत भाजलेला किंवा तळलेला कांदा आणि डायरेक्ट आगीवर भाजलेला कांद्याच्या भाजीची चव ही खूप वेगवेगळी असते। तर कांदे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। कांदा भाजत आहे तोपर्यंत गॅसवर कढाई ठेवायची। कढाईत तेल घालायचं। तेल गरम झालं की तेलात कापून घेतलेले सुके खोबरे घालायचे आणि छान कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे। खोबरे व्यवस्थित भाजले की काढून घ्यायचे आणि त्याच कढईमध्ये 2 चमचे धने घालायचे। आपण मटणामध्ये धना पावडर बिलकुलही वापरत नाही आहे। येथे फक्त आपण अख्खे धनेच वापरलेले आहे। व्यवस्थित परतले की तेही खोबऱ्यावरतीच काढून घ्यायचे आहे। इकडे कांदाही भाजून झालेला आहे तोही काढून घ्यायचा आणि आता कढईमध्ये भरपूर सारा लसूण, अद्रकचे तुकडे, 2 हिरव्या मिरच्या, त्या फुटून उडू नये म्हणून मोडून घालायच्या। आता येथे आपण घालत आहोत भरपूर साऱ्या कोथिंबीरच्या काड्या आणि भाजलेला कांदाही आपण यात घालत आहोत। कढईतले तेल संपले होते त्यामुळे वरतून 1/4 चमचा तेल घालून घ्यायचं आणि छान परतून घ्यायचं आहे। सर्व जिन्नस व्यवस्थित परतून झाले की थंड करून घ्यायचं आहे। आता येथे धने आणि खोबरे थंड झालेले आहे तर ते मिक्सरच्या भांड्यात घालून पाणी न घालता बारीक करून घ्यायचे आहे। धने आणि खोबरे बारीक झाले की त्यातच थंड झालेला बाकी मसाला घालून घ्यायचा।
थोडेसे पाणी घालायचे आणि व्यवस्थित एकदम फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. मसाला वाटण झालेला आहे. आता आपण मटण चेक करूया. मटण अगदी व्यवस्थित शिजलेले आहे. तर आता मटण आणि त्यातले पाणी वेगवेगळे करून घेऊ. मटण आणि पाणी वेगवेगळे करून घेतले की पुन्हा गॅसवर कढाई ठेवायची. कढाईत तेल घालायचं. तेल हलकं गरम झालं की तेलात बारीक केलेलं वाटण घालायचं. संपूर्ण वाटणापैकी 2 चमचे वाटण आपण येथे घालत आहोत. वाटण घातले की चिमूटवर हळद घालायची, हिंग घालायचा, 1 चमचा लाल तिखट घालायचे, 1 चमचा घरगुती काळा मसाला घालायचा आणि 1 चमचा मटण मसाला घालायचा आहे. आता मसाले व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. मसाल्याने तेल सोडले की मटणाचेच 1 चमचाभर पाणी घालून घ्यायचे. पाणी घालून झाले की व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवायचं. छान तेल सुटेपर्यंत मसाला शिजवून घ्यायचा आहे. मसाल्याने तेल सोडले की आता त्यात सुकं मटण घालायचं. सुकं मटण घालून झालं की त्या अंदाजाने चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. व्यवस्थित परतून घ्यायचं. परतून झालं की 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं, म्हणजे मटणाच्या आतपर्यंत मसाला एकजीव होईल. 1 मिनिटानंतर झाकण काढून मटण व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. मटण जेव्हा तेल सोडायला लागते तेव्हा आपले परफेक्ट असे सुकं मटण बनून तयार आहे असे समजायचे. छान वरतून कोथिंबीर पेरायची. अतिशय चटपटी चवदार सुकं मटण बनून तयार झालेले आहे. सुकं मटण बनून तयार झालेलं आहे. आता आपण रस्सा बनवूया. रस्सा बनवण्यासाठी गॅसवर पातेले ठेवलेले आहे. पातेल्यात तेल घालायचं. तेल हलके गरम झाले की लगेचच वाटण घालून घ्यायचं. वाटण थोडंसं परतून घ्यायचं. आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा घरगुती काळा मसाला, 1 चमचा मटण मसाला आणि थोडीशी हळद घालायची आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित मसाले परतले. मसाल्याने तेल सोडले की मटणाच्या उकडीचे जे पाणी आहे ते घालायचे. बघू शकता एक्स्ट्रा पाणी यात घातलेले नाही आहे, फक्त उकडीचेच पाणी घातलेले आहे. त्यामुळे या रश्याला अप्रतिम चव येते. मटण आपण झाकण ठेवून पाणी सुटेपर्यंत शिजवले होते, त्यामुळे मटणातील भरपूर प्रमाणात अर्क या रशामध्ये उतरलेला आहे. छान उकळी येऊ द्यायची. मंद आचेवर 4-5 मिनिट उकळू द्यायचं. छान तर्री येते. येथे आपण मीठ घालत नाही आहोत, कारण मटण उकळताना 1 चमचा आधीच मीठ घातलेले आहे. तर तुम्ही यात याची चव घेऊन गरजेप्रमाणे मीठ घालू शकता. तर आपला अप्रतिम चवीचा रस्साही बनवून तयार झालेला आहे. जर तुमच्याकडे घरगुती काळा मसाला नसेल तर त्याऐवजी गरम मसाला वापरू शकता. परंतु काळा मसाला किंवा घरगुती कुठलाही मसाला असेल तर गरम मसाल्याचा वापर करू नये. चला तर मग तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि चमचमीत आणि झणझणीत सुकं मटण आणि रश्श्याचा आनंद घ्या. चला मग भेटू अशाच चटपटीत आणि झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्स फॉर वॉचिंग.